समास तीन सूक्ष्म नामाभिधान निरूपण. मागच्या समासात सांगितलेल्या पहिल्या वर्गाचा म्हणजे मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा परत परत विचार करावा असं इथं सांगितलं आहे. हा वर्ग अत्यंत सूक्ष्म असून 14 नावांनी तो ओळखला जातो. त्याचे स्वरूप समजण्यासाठी सूक्ष्मदृष्टीची आवश्यकता असते. ती परत परत विवरण केल्यानेच प्राप्त होऊ शकते. असं झालं म्हणजे त्याच्या ठिकाणी संशय उरत नाही. हीच परमार्थ साधल्याची खूण आहे. मात्र हे होईपर्यंत सत्संगतीत राहावे, नसता कधी मायेची भीड पडेल ते सांगता येत नाही. संपूर्ण अनुभव येईपर्यंत चिंतन मनन सोडू नये. ऐकूया तर, श्रीराम मुळीहून शेवटवरी विस्तार बोलिला नाना परी, पुन्हा विवरत विवरता माघारी वृत्त न्यावी. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी, नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती. अवघे होती पृथ्वी पासुनी, पृथ्वी मध्ये जाती नासोनी, अनेक येती जाती परी अवनी तैसीच आहे. ऐसे हे सेंड्या कडील खांड, दुसरे भूतांचे बंड, तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्मरूपे. स्थूल अवघे सांडून द्यावे, सूक्ष्मरूपे ओळखावे, गुणापासून पाहिलेच पहावे सूक्ष्मदृष्टी. शुद्ध नेणीव तमो गुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीव नेणीव रजोगुण मिश्रित चालिला. त्रिगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपैसी, गुणा पुढील करदमासी गुणक्षोभिणी बोलिजे. रजतम आणि सत्व तिहिंचे जेथे गूढत्व, ते जाणिजे महत्तत्व करदमरूप. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती, परियाची स्वरूपस्थिती करदमरूप. सूक्ष्मरूपे गुणसौम्य त्यास बोलिजे गुणसाम्य, तैसेचि चैतन्य अगम्य सूक्ष्मरूपी. बहुजिनसी मूळ माया महाकारण ब्रह्मांडीची काया, ऐसिया सूक्ष्म अन्वया पाहिलेचि पहावे. आहाच पाहता कळेना गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनाच्या मना संदेह पडती. जो विवरो न समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्या विण जो गलबला तो निरार्थक. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. समजले माणूस चावळेना निश्चयी अनुमान धरीना, चावळ गोंदा करीना परमार्थ कदा. अधोमुखे भेद वाढतो ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणीतो महायोगी. माया मिथ्या ऐसी कळली तरी मग भीड का लागली, मायेचे भीडेने घसरली स्वरूपस्थिती. पृथ्वीमध्ये बहुत जन त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस ओळखतो कोण साधू वेगळा. म्हणून संसार सांडावा मग साधूचा शोध घ्यावा, फिर फिरो ठाई पाडावा साधुजन.
प्रपंच अथवा परमार्थ प्रचितिवीण अवघे व्यर्थ प्रत्यये ज्ञानी तो समर्थ सकळामधे रात्रंदिवस पहावा अर्थ अर्थ पाहेल तो समर्थ परलोकींचा निज स्वार्थ तेथेच घडे म्हणून पाहिलेच पहावे आणि शोधिलेच शोधावे अवघे कळता स्वभावे संदेह तुटती इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मनामाभिधान नाम समास्तिस्रा श्रीराम।